की जगातली दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची खिंड आहे, जिथं रस्ता आहे, तिचं नाव आहे टांगलांगला। ती जी स्थानिक भाषा आहे लडाखमधली किंवा तिबेटियन भाषा, त्याच्यातमध्ये ला या शब्दाचा अर्थ आहे खिंड। तर त्याप्रमाणे ही टांगलांग खिंड असं आपण म्हणूया। आपण जेव्हा लेहवरून मनालीला यायला सुरुवात करतो तेव्हा ही खिंड वाटेमध्ये लागते। साधारणतः 5000 मीटरपेक्षा जास्ती उंचीच्या ज्या खिंडी आहेत त्यापैकी ही खिंड आहे। जो बृहद हिमालय आहे तो बृहद हिमालय म्हणजे हिमालयाची जी हिमाचल प्रदेशकडून जर सुरुवात केली किंवा पंजाबकडून सुरुवात केली तर तिसरी रांग येते। पहिलीचं नाव आहे शिवालिक, दुसरी आहे ती म्हणजे मध्य हिमालय आणि तिसरी आहे ती बृहद हिमालय। तर ही बृहद हिमालयामधली खिंड आहे, परंतु ही चीनच्या बाजूला म्हणजे लेहच्या बाजूला जाताना लागते। तर बृहद हिमालय खूप मोठा आहे, तर त्यापैकी ही असं समजायचं पहिली मोठी खिंड ही टांगलांगला आहे। इथं बोर्ड लिहिलेलं आहे त्यांनी की सेकंड हायेस्ट पास। थोडासा डाऊट असतो, कारण का तर खारदुंगला ही पहिली उंच खिंड म्हणतात आणि चांगला ही दुसरी आहे, तर दोघांची पण उंची वेगवेगळ्या तिथं दिलेल्या दिसतात। पण असो, ही जगातली एक अत्यंत उंच खिंड जिथं रस्ता आहे, BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांनी अतिशय उत्कृष्ट रस्ता इथं बांधलेला आहे आणि त्यांच्यामुळंच तर आपण इथं छानपैकी या हिमालयामध्ये प्रवास हा करू शकतो। ही खिंड ओलांडल्यानंतरचा भाग हा आपल्याला असा दिसतो, मेरू पठार या नावाचं पठार आहे इथे आता, आणि आम्ही आता या मेरू पठारावर आहोत। अतिशय थंड अशी ही जागा आहे। ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट 2018 हे रेकॉर्डिंग आहे। या ठिकाणी तुम्हाला ती खिंडीतला रस्ता दिसेलही, जो खिंड ओलांडल्यानंतरचा आहे आणि अतिशय सुंदर भाग आहे। आपण अवश्य लेह ते मनाली हा प्रवास करावा। आता हिमाचल प्रदेशची बस सेवा पण या ठिकाणी उपलब्ध आहे, दिल्लीवरून डायरेक्ट लेहला बस जाते आणि हिमाचल प्रदेश टुरिझममध्ये तुम्ही हे शोधू शकता। धन्यवाद।